काळ्या मातीत जन्मला काळ्या माती काढून कष्टाचा भरतो तुमची आमची बोट. नमस्कार, माझे नाव अभिजित सहदेव सुरवंशी. मी आजच्या सर्व श्रोतांना प्रणाम करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचे नाव आहे शेतकरी म्हणजे जग नव्हे. खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्टाचा माझा शेत गरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढे ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा का त्याच्याच पायी, त्यानं केलं काय बाप. माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा. बाप फोडतो लाकड, आई पीठ आई बनवती चूल, कामा मागच्या पिठाची काही चव सांगू तुला. आम्ही कष्टाच खातो जग घरी हाप हाप. शेतकरी म्हणलं तर डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ, कर्ज बाजारी, अनुदानासाठी सरकारला अवलंबून राहणार, आत्महत्या करणारा, ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली, याला जबाबदार कोण, याची कारणे व उपाय शोधण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का? राब 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 तो बिचारा आपल्या गांत्या मातीतच गाळतो, पण जेव्हा त्याचा शेतमाल बाजारात जाते तेव्हा त्याला योग्य भाव भेटत नाही. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा आली त्याची परिस्थिती झाली. स्वतःच्या पिकांचीही त्याला भाव ठरवता येत नाही. स्वतः फाटकी कपडे घालतो पण जमा झालेले पैसे मात्र शेतीलाच वापरतो. स्वतःच्या शेतीला मुलाप्रमाणे जेव्हा त्याचे शेत भरभरून फिरते तेव्हा त्याचा आनंद गगनात भागतो. म्हणून आपण शेतकऱ्यांना जाणलं पाहिजे, कारण सर्वच शेतकरी नसून आपला पोशिंदा आहे, आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडलं पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून दिला पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना बळी राजाही म्हणतात, पण ह्यात राजा मात्र दुसराच होतो, बळी शेतकऱ्याचाच होतो. काही लोकांना पिझ्झा घ्यायला 500 रुपये देताना काही नाही वाटत, पण जेव्हा ते भाजीपाला घेतात तेव्हा त्यांचं मात्र घसा विस्तारतात. हे का? शेतकऱ्यांना नुसतंच अन्नदाता म्हणतात, पण अन्नदा त्यांनी केलेल्या कष्टाचे पुरेपूर किंमत द्यायची कुणाची हिंमत होत नाही. शेतकऱ्यांना हवी भाऊ तर नाही, पण त्याच्या त्याची किंमत तर कोणालाच नाही. जेव्हा भाजीपाला हे पिझ्झाप्रमाणे ऑर्डर करावे लागेल तेव्हा संपूर्ण जगाला शेतकऱ्याची किंमत कळेल. भारतीय देशाला कृषी प्रधान देशही म्हटले जाते, पण जर शेती विषयक धोरण जर सरकारने बदलले नाही तर भारत या देशाला शेतकरी आत्महत्या देश म्हणून ओळखले जाईल. तुम्ही शेतकऱ्याला लाचार म्हणता, गरीब म्हणता, पण लाचार तो नाही, तुम्ही आहात. तुम्हाला त्याची गरज आहे. अन्नधान्यासाठी आपण जगतो ते शेतकऱ्याच्या जीवावर. परिणाम शेवटी एकच होणार आहे. वाघ जिण्यासाठी जसे नारे लावले जातात, मोहीम राबविला जातो, तसेच शेतकरी वाचवा देश वाचवा अशी नारे लावली जाते व मोहीम राबविला जाईल. कोरोनामुळे फार मोठे संकट आलेले आहे. लोक घराच्या बाहेर नाही, बाजारपेठ बंद आहे, तरी माझ्या पोशिंद्याने अन्नधंदे पोहोचवण्याचे काम कमी सोडले नाही. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुम्ही त्याला गरीब म्हणता, लाचार म्हणता, पण मी जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तो माझा शेतकरी इतिहास घडू शकतो. तेव्हा सावध राहा, शेतकरी म्हणजे पोशिंदा आहे, जग नाही.